नमस्कार, वर्ड ऑफ वंडर्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आवर मदर अर्थ इज फुल ऑफ नॅचरल वंडर्स. नॅचरल वंडर्स आर दी प्लेसेस विच आर क्रिएटेड बाय दी नेचर अँड आर कन्सिडर्ड टू बी रिमार्केबल ऑर आ इन्स्पायरिंग. दे ऑफन शोकेस दी ब्युटी, डायव्हर्सिटी अँड पॉवर ऑफ द नॅचरल वर्ल्ड. इमॅजिन फॉर अ मोमेंट ग्रँड कॅनियनच्या काठावर उभं राहून व्हिक्टोरिया फॉल्सच्या थंडरस रोअरचा अनुभव घेण्याचा, नॉर्दर्न लाईट्सच्या एथेरियल डान्सचे साक्षीदार होण्याचा किंवा हा लॉंग बेच्या एमरल्ड वॉटरमधून सेल करण्याचा एक्सपिरियन्स कसा असेल? These are not just places, these are the heartbeats of Mother Earth, the symphony of our planet. As World of Wonders madhe we embark on a journey ji aplyala aplya natural world cha breathtaking wonders madhun nel. From the towering sandstone pillars of Zhangjiajie National Park to the icy expanse of Antarctica, from the vibrant ecosystem of Great Barrier Reef to the greatest wildlife show of Serengeti migration. So, fasten your seat belts as we traverse the continents, dive into the oceans and reach for the skies to explore the natural wonders of the world. भोवतालच्या जगात अनेक अमेझिंग असे नॅचरल वंडर्स आहेत आणि इट इज रिअली हार्ड टू रँक देम. पण आज आपण मोस्ट पॉप्युलर आणि इम्प्रेसिव्ह अशा 15 नॅचरल वंडर्स बद्दल जाणून घेणार आहोत. सो लेट्स एम्बार्क ऑन अ जर्नी थ्रू द ब्रेथ टेकिंग वंडर्स ऑफ अवर नॅचरल वर्ल्ड. नंबर 15, माउंट एव्हरेस्ट. समुद्र सपाटीपासून 8,848 मीटर उंच, मानवी सहनशक्तीच्या मर्यादांना आव्हान देणारे जगातील सर्वात उंच पर्वत म्हणजे माउंट एव्हरेस्ट. हे नेपाळ, तिबेट, भारत, पाकिस्तान आणि चीन मध्ये पसरलेल्या हिमालयन माउंटन रेंज मध्ये स्थित आहे. माउंट एव्हरेस्टची निर्मिती ही सुमारे 60 मिलियन वर्षांपूर्वी झाली. जिओलॉजिकल अपलिफ्टमुळे हे पर्वत अजूनही दरवर्षी सुमारे 4 मिलीमीटरने वाढत आहे. सन 1856 मध्ये ब्रिटिश सर्वेअर जनरल ऑफ इंडिया जॉर्ज एव्हरेस्ट यांच्या सन्मानार्थ या पर्वताचे नाव माउंट एव्हरेस्ट असे ठेवण्यात आले. हे पर्वत वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते, जसे की नेपाळमध्ये सागरमाथा, तिबेटमध्ये चोमोलंगमा आणि चीनमध्ये कोमोलंगमा. माउंट एव्हरेस्ट चढणे हा एक चॅलेंजिंग तसेच रिस्की टास्क आहे, ज्यासाठी फिजिकल फिटनेस, मेंटल स्ट्रेंथ आणि टेक्निकल स्किल्स आवश्यक आहेत. माउंट एव्हरेस्टवरील हवामान हे अनप्रेडिक्टेबल आहे आणि ते वेगाने बदलू शकते. माउंट एव्हरेस्ट दरवर्षी लाखो क्लाइंबर्स तसेच ॲडव्हेंचरर्सना आकर्षित करते. माउंट एव्हरेस्ट हे अतिशय मोहक असूनही या पर्वतावर ॲव्हलॅन्चेस, क्रिवॅसेस, स्ट्रॉंग विंड्स, लो ऑक्सिजन, एक्स्ट्रीम कोल्ड, अल्टिट्यूड सिकनेस आणि खुंबू आईसफॉल यासारखे अनेक धोके आहेत. माउंट एव्हरेस्ट स्टँड्स ॲज अ टेस्टमेंट टू द ग्रँडियर ऑफ नेचर. इट इज अ प्लेस वेअर इम्पॉसिबल कॅन बिकम पॉसिबल. सहारा डेझर्ट. सहारा डेझर्ट हे जगातील सर्वात मोठे हॉट डेझर्ट असून ते सुमारे 9.2 मिलियन स्क्वेअर किलोमीटर क्षेत्र व्यापते. सहारा डेझर्ट हे नॉर्थ आफ्रिकेत स्थित असून ते अल्जेरिया, चाड, इजिप्त, लिबिया, माली, मॉरिटानिया, मोरक्को, नायजर, सुदान, ट्युनिशिया आणि वेस्टर्न सहारा यासह 11 देशांमध्ये पसरलेले आहे.
सहारा डेझर्ट हे सुमारे 7 मिलियन वर्षांपूर्वी तयार झाले. अंटार्क्टिका आणि नॉर्दर्न आर्टिकच्या वाळवंटानंतर सहारा हे जगातील तिसरे सर्वात मोठे वाळवंट आहे. सहारा डेझर्ट इज कॅरेक्टराइज्ड बाय वास्ट सँड ड्यून्स, रॉकी प्लॅट्यूज अँड ड्राय व्हॅलीज विथ व्हेरी लिटल व्हेजिटेशन अँड रेनफॉल. सहारा वाळवंटातील अनेक सँड ड्यून्स हे 180 मीटर पेक्षा जास्त उंच आहेत. द सहारा डेझर्ट चेंजेस फ्रॉम ड्राय टू वेट इन एव्हरी 20,000 इयर्स. सहारा वाळवंटाला भेट देणे हा एक अनोखा अनुभव आहे दॅट ऑफर्स अ ग्लिम्स इन टू वन ऑफ द मोस्ट एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट्स ऑन द अर्थ एज वेल एज द रिच हिस्ट्री अँड कल्चर ऑफ द रिजन. The Sahara Desert is a place of wonder and awe where the power of nature is all around you. साउथ वेस्ट बोलिव्हिया मध्ये 10,000 स्क्वेअर किलोमीटर्स पेक्षा जास्त परिसर व्यापलेला सलार दी युनी हा जगातील सर्वात मोठा असा सॉल्ट फ्लॅट आहे. इट इज अ स्टनिंग लँडस्केप ऑफ व्हाईट सॉल्ट, ब्लू स्काय अँड कलरफुल लगून्स. हे सॉल्ट फ्लॅट्स हेक्झॅगोनल फॉर्मेशन्स तयार करतात जे अक्षरशः मधाच्या पोळ्यासारखे दिसतात. सलार दी युनी हे जगातील सर्वात मोठे सॉल्ट फ्लॅट आहे ज्यामध्ये अंदाजे 10 बिलियन टन्स इतक्या मोठ्या प्रमाणात मीठ आहे. मिठा व्यतिरिक्त सलार दी युनी मध्ये जगातील सर्वात मोठा लिथियम साठा सुद्धा आहे विच इज अबाउट हाफ ऑफ द ग्लोबल सप्लाय. पावसाळ्यामध्ये पाण्याचा एक पातळ थर या संपूर्ण सॉल्ट फ्लॅटला कव्हर करतो ज्यामुळे जगातील सर्वात मोठा नैसर्गिक आरसा तयार होतो. पावसाळ्यामध्ये या सॉल्ट फ्लॅटची रिफ्लेक्टिव्ह प्रॉपर्टी GPS कॅलिब्रेशन साठी देखील वापरली जाते. अनदर फॅसिनेटिंग आस्पेक्ट ऑफ सलार दी युनी इज इट्स डायव्हर्स फॉना. हार्श आणि ड्राय कंडिशन्स असूनही या सॉल्ट फ्लॅटमध्ये अनेक प्रजातींचे प्राणी विशेषत पक्षी बघायला मिळतात. येथील फ्लेमिंगो हर्ड परेड ही जगभरात विशेष प्रसिद्ध आहे. सलार दी युनी इज अ नॅचरल वंडर अँड अ प्लेस ऑफ ब्युटी, मिस्ट्री अँड ॲडव्हेंचर वेअर विजिटर्स कॅन एक्सपिरियन्स दी मॅजिक ऑफ नेचर. सलार दी युनी इज अ डेस्टिनेशन दॅट शुड नॉट बी मिस्ड बाय एनी वन हू लव्स टू एक्सप्लोअर दी वर्ल्ड. गॅलापागोस आयलंड्स. गॅलापागोस आयलंड्स ईस्टर्न पॅसिफिक मधील वॉल्कॅनिक आयलंड्सचा एक द्वीप समूह म्हणजेच आर्किपेलगो आहे विच इज लोकेटेड अराउंड द इक्वेटर 900 किलोमीटर्स वेस्ट ऑफ इक्वेडोर. गॅलापागोस आयलंड्स हा एक युनिक आर्किपेलगो आहे जो लाईफच्या अडॅप्टिबिलिटी आणि डायव्हर्सिटीचा एक जिवंत पुरावा म्हणून ओळखला जातो. ही बेटे तेथील युनिक तसेच डायव्हर्स वाईल्ड लाईफ साठी प्रसिद्ध आहेत. त्यापैकी बऱ्याच स्पीसीज या एंडेमिक आहेत आणि ते मुख्य भूमीपासून आयसोलेशन मध्ये इव्हॉल्व्ह झालेले आहेत. दी आयलंड्स आर ऑल्सो द प्लेस वेअर चार्ल्स डार्विन डेव्हलप्ड हिज थेअरी ऑफ इव्हॉल्युशन बाय नॅचरल सिलेक्शन बेस्ड ऑन हिज ऑब्झर्वेशन्स ऑन द अॅनिमल्स. गॅलापागोस बेटांचे नाव हे तेथे राहणाऱ्या विशाल आणि महाकाय अशा गॅलापागोस कासवांमुळेच ठेवण्यात आलेले आहे. दीज आयलंड्स आर व्हॉल्कॅनिक इन ओरिजिन अँड आर स्टिल ऍक्टिव्ह. ही बेटे त्यांच्या युनिक बायोडायव्हर्सिटीसाठी प्रसिद्ध आहेत. येथे आढळणाऱ्या बऱ्याच प्रजाती या एंडेमिक आहेत म्हणजेच त्या जगात दुसरीकडे कुठेही आढळत नाहीत. यामध्ये जायंट गॅलापागोस टॉर्टॉइज, मरीन इगुआना, फ्लाईटलेस कॉमरंट्स आणि गॅलापागोस पेंग्विन्स या प्रजातींचा समावेश होतो. दीज आयलंड्स आर युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट अँड अ बायोस्फिअर रिझर्व्ह.
जे अनेक विजिटर्स आणि रिसर्चर्सना आकर्षित करतात. दे आर अ लिव्हिंग म्युझियम, अ शोकेस ऑफ इव्होल्युशन दॅट कंटिन्यूज टू ऑफर इनव्हॅल्युएबल इन्साइट्स इन टू द नॅचरल वर्ल्ड. हियर ईच आयलंड अँड ईच क्रिएचर टेल्स अ युनिक स्टोरी ऑफ अडॅप्टेशन अँड सर्व्हायवल. ॲज चार्ल्स डार्विन डिस्क्राइब्ड, दे ट्रूली आर अ लिटल वर्ल्ड विदिन इटसेल्फ. Zanjiaji National Forest Park. Imagine a mystical landscape where towering sandstone pillars reach for the sky, shrouded in a veil of mist. This is Zanjiaji National Forest Park, a place so otherworldly that it inspired the floating mountains in the movie Avatar. Zanjiaji National Forest Park हे चीनच्या हुनान प्रांतात स्थित आहे. हे एक breathtaking natural wonder आहे जे त्याच्या unique geological formations साठी प्रसिद्ध आहे. या पार्क मध्ये 3,000 जास्त क्वार्ट सँडस्टोन पिलर्स आहेत दॅट राइज ड्रॅमॅटिकली फ्रॉम द ग्राउंड. यापैकी काही पिलर्स हे 200 पेक्षा जास्त उंच आहेत. इट इज अ युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट अँड अ युनेस्को ग्लोबल जिओ पार्क, इन्शुअरिंग द प्रिझर्वेशन ऑफ इट्स युनिक जिओलॉजिकल फॉर्मेशन अँड बायोडायव्हर्सिटी. या उद्यानाचा मोस्ट आयकॉनिक पिलर हा सदर्न स्काय कॉलम हा आहे, विच स्टँड ऍट अन इम्प्रेसिव्ह हाईट ऑफ 1,080 meters अँड वॉज name Avatar Hallelujah Mountain in the honor of movie Avatar. Zanjiaji National Forest Park चे visitors Belong Lift, Zanjiaji Grand Canyon Glass Bridge आणि Tianzi Mountain Nature Reserve यासह विविध आकर्षणांद्वारे त्याचे सौंदर्य अनुभवू शकतात. Zanjiaji National Forest Park is a place of enchantment where nature's artistry creates a landscape so surreal that it seems to belong to another world. तुम्ही ॲडव्हेंचर सीकर असाल, फोटोग्राफी एन्थुझियास्टिक असाल किंवा सिम्पली नेचर लवर असाल, तरी झांजियाची प्रत्येकालाच एक अनफॉगेटेबल असा एक्सपिरियन्स देते. झांजियाची नॅशनल फॉरेस्ट पार्क इज नॉट जस्ट अ पार्क, इट्स अ पॅराडाईज, इट्स अ ड्रीम. इट इज अ प्लेस दॅट विल लिव्ह यू ब्रेथलेस, अमेझ्ड अँड ग्रेटफुल. Northern Light. The Northern Lights is a celestial ballet choreographed by the forces of nature. ही एक नैसर्गिक घटना आहे ज्यात सूर्यापासून चार्ज केलेले पार्टिकल्स पृथ्वीच्या मॅग्नेटिक फील्डशी इंटरॅक्ट झाल्यामुळे आकाशात कलरफुल आणि डान्सिंग लाईट्स तयार करतात. द नॉर्दर्न लाईट्स, विच आर ऑल्सो नोन ॲज अरोरा बोरिअलिस, आर मोस्ट विजिबल इन दी हाय अल्टिट्यूड रिजन्स ऑफ नॉर्दर्न हेमिस्फिअर सच ॲज अलास्का, स्कॅन्डिनेव्हिया, कॅनडा अँड रशिया. नॉर्दर्न लाईट्स ही एक स्पेक्टॅक्युलर अशी नैसर्गिक घटना आहे जी पोलर रिजन जवळ रात्री आकाशात दिसू शकते. नॉर्दर्न लाईट्स हे सदर्न हेमिस्फिअर मध्ये सुद्धा दिसू शकतात, जिथे त्यांना अरोरा ऑस्ट्रॅलिस किंवा सदर्न लाईट्स असे म्हणतात. नॉर्दर्न लाईट्सचा रंग सौर कणांशी आदळणाऱ्या गॅस पार्टिकल्सच्या टाईप आणि अल्टिट्यूडवर अवलंबून असतो. The northern lights are most visible during the winter months when the nights are longer and darker. Northern lights हे केवळ पृथ्वीवरच दिसत नाही तर ते ज्युपिटर, सॅटर्न, युरानस आणि नेपच्यून यासारख्या इतर ग्रहांवरही आढळतात. The northern lights are spectacular and greatest light show by nature. The Great Barrier Reef. ग्रेट बॅरियर रीफ हे ऑस्ट्रेलियाच्या नॉर्थ ईस्ट कोस्टवर
2300 किलोमीटर पेक्षा जास्त पसरलेले एक स्पेक्टॅक्युलर असे नॅचरल वंडर आहे. ही जगातील सर्वात मोठी अशी कोरल रीफ सिस्टीम आहे जी 2900 पेक्षा जास्त इंडिव्हिज्युअल रीफ आणि जवळपास 900 आयलंड्सनी बनलेली आहे. इट इज अ होम टू ओव्हर 9000 नोन स्पीसीज ऑफ मरीन लाईफ इन्क्लुडिंग डॉल्फिन्स, टर्टल्स, क्रोकोडाईल्स, शार्क्स, सी स्नेक्स, worms and algae including endangered species such as green sea turtles and dugongs. ग्रेट बॅरियर रीफ हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट असून ते जगातील 7 नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक आहे. ग्रेट बॅरियर रीफ इज द लार्जेस्ट कोरल रीफ सिस्टम इन द वर्ल्ड अँड कॅन बी सीन फ्रॉम आउटर स्पेस. ग्रेट बॅरियर रीफचा काही भाग हा 20 मिलियन वर्षांपूर्वीचा आहे. हे रीफ वर्षाला जवळपास 1/2 इंच इतके वाढते. द ग्रेट बॅरियर रीफ्स अबंडन्स ऑफ सी लाईफ इज अ मेजर टुरिस्ट अट्रॅक्शन फॉर ऑस्ट्रेलिया. हे दरवर्षी लाखो व्हिजिटर्सना आकर्षित करते जे त्याच्या स्वच्छ पाण्यामध्ये आणि रंगबिरंगी कोरल गार्डन्स मध्ये स्नॉकलिंग, डायव्हिंग, सेलिंग आणि फिशिंगचा आनंद घेतात. ग्रेट बॅरियर रीफ हे एक अंडर वॉटर पॅराडाईज आहे. दिस इज अ व्हायब्रंट इकोसिस्टम टीमिंग विथ लाईफ अँड शोकेसेस द ब्युटी अँड डायव्हर्सिटी ऑफ अवर ओशन. Harbor of Rio de Janeiro. The harbor of Rio de Janeiro is one of the most beautiful and impressive natural wonder of the world. याला गुआनाबारा बे म्हणून देखील ओळखले जाते, ज्याचा अर्थ स्थानिक तुपी भाषेत आर्म ऑफ द सी असा होतो. हे हार्बर ब्राझीलच्या साऊथ ईस्टर्न कोस्टवर रिओ दी जनेरो या शहराजवळ आहे, जे कार्निवल, बीचेस आणि लँडमार्क्स यासाठी जगभरात विशेष प्रसिद्ध आहे. हे हार्बर जगातील सर्वात मोठा नैसर्गिक हार्बर्सपैकी एक आहे, जे सुमारे 400 square kilometers इतका विस्तृत परिसर व्यापते. रिओ दी जनेरो इज नोन फॉर इट्स स्टनिंग नॅचरल सेटिंग सराउंडेड बाय माउंटन्स. इट इज सराउंडेड बाय ग्रॅनाइट मोनोलिथ्स which are steep and rounded mountains that rise from the sea. येथील काही सर्वात उल्लेखनीय मोनोलिथ्स म्हणजे शुगरलोफ माउंटन जे 395 meters उंच आहे, कॉर्कोमोडो पीक जे 704 meters पर्यंत पोहोचते आणि ज्यावर आयकॉनिक क्राइस्ट दी रिडीमरचा स्टॅच्यू आहे, तसेच तिजुकाच्या टेकड्या जे जगातील सर्वात मोठा अर्बन फॉरेस्टचा भाग आहेत. रिओ दी जनेरो इज अ टेस्टामेंट टू दी हार्मोनियस ब्लेंड ऑफ सिटी अँड नेचर. हियर व्हिजिटर्स कॅन मार्वल ऍट द स्टनिंग पॅनोरामा ऑफ गुआनाबारा बे फ्लॅंक्ड बाय दी आयकॉनिक शुगरलोफ माउंटन अँड कॉर्कोवाडो पीक. Antarctica. Antarctica is coldest, driest, windiest and most isolated continent on the earth, covering about 14 million square kilometers of land and ice. Antarctica हे सदर्न ओशनने वेढलेले आहे, जे पेंग्विन, व्हेल, सील आणि क्रील यासारख्या अनेक सागरी प्राण्यांचे निवासस्थान आहे. Antarctica also contains about 90% of world's ice and 70% of world's fresh water, making it a key factor in the global climate system. या कॉन्टिनेंट मध्ये जिओग्राफिक साऊथ पोल सुद्धा आहे. Antarctica has no native human population and no countries. अंटार्क्टिका हे सौंदर्य आणि एक आश्चर्याचे ठिकाण आहे, ज्यामध्ये अनेक नैसर्गिक घटना बघायला मिळतात, जसे की
ऑरोरा ऑस्ट्रॅलिस, ज्याला सदर्न लाइट्स म्हणूनही ओळखले जाते. येथील आणखी एक स्पेक्टॅक्युलर दृश्य म्हणजे आईसबर्ग्स. आईसबर्ग्स हे बर्फाचे प्रचंड मोठे तुकडे आहेत जे ग्लेशियर्स मधून तुटतात आणि समुद्रात तरंगतात. अंटार्क्टिका हा जगातील पाचवा सर्वात मोठा कॉन्टिनेंट आहे. इट इज अ लँड ऑफ आईस अँड स्नो वेअर टेम्परेचर कॅन ड्रॉप बिलो -80 degrees Celsius. And winds can reach a speed of 320 kilometers per hour. Antarctica हा एक fascinating continent आहे जिथे अनेक युनिक तसेच अमेझिंग वाईल्ड लाईफ बघायला मिळतात, जसे की एम्परर पेंग्विन, व्हेल्स आणि सील. अंटार्क्टिका इज अ कॉन्टिनेंट ऑफ वंडर्स वेअर यू कॅन एक्सपिरियन्स द ब्युटी अँड डायव्हर्सिटी ऑफ नेचर. हियर विजिटर्स कॅन व्हेंचर इन टू द फ्रोझन वाइल्डनेस ऑफ अंटार्क्टिका, अ प्रिस्टीन आयसी एक्सपॅन्स दॅट कॅप्चर्स द स्टार्क ब्युटी ऑफ आयसोलेशन. विक्टोरिया फॉल्स. विक्टोरिया फॉल्स हा एक मॅग्निफिसंट वॉटरफॉल आहे जो दक्षिण आफ्रिकेतील झांबिया आणि झिम्बाब्वे यांच्या सीमेवर स्थित आहे. हे ठिकाण जगातील सर्वात नेत्रदीपक अशा नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक आहे, जे आफ्रिकेतील वाईल्ड लाईफ पाहण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणूनही ओळखले जाते. इट इज द लार्जेस्ट वॉटरफॉल इन द वर्ल्ड बाय व्हॉल्यूम ऑफ वॉटर फॉर्म बाय द झांबेझी रिव्हर विच प्लंजेस ओव्हर अ क्लिफ दॅट इज 1,708 meters वाईड अँड 108 meters हाय. The waterfall produces a massive spray and a loud roar which can be seen and heard from kilometers away. या धबधब्याला मोसियो ट्यूना असेही म्हटले जाते, ज्याचा अर्थ स्थानिक भाषेत दी स्मोक दॅट थंडर्स असा होतो. It is one of the world's largest waterfall and is considered one of the 7 natural wonders of the world. Victoria Falls हा जगातील एकमेव असा वॉटरफॉल आहे ज्याची लांबी 1 kilometer पेक्षा जास्त असून ज्याची उंची 100 meters पेक्षा जास्त आहे. विक्टोरिया फॉल्स हे जगातील एकमेव असे ठिकाण आहे जिथे चंद्रधनुष्य किंवा चंद्रप्रकाशामुळे तयार होणारे इंद्रधनुष्य नियमितपणे बघायला मिळते. विक्टोरिया फॉल्स हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ देखील आहे. विक्टोरिया फॉल्स इज ट्रूली अमेझिंग अँड युनिक प्लेस दॅट डिझर्व्स टू बी ऑन टॉप ऑफ युअर बकेट लिस्ट. इट इज अ प्लेस दॅट विल लीव यू विथ अनफॉगेटेबल मेमरीज. इट इज अ प्लेस दॅट विल मेक यू अप्रिशिएट द वंडर्स ऑफ नेचर अँड वंडर्स ऑफ लाईफ. Ha Long Bay. Ha Long Bay is a wonder of world where thousands of islands rise from the sea like dragons descending from the sky or jewels scattered by a fairy. हे व्हिएतनाम मधील एक स्टनिंग असे नॅचरल वंडर आहे, विच इज फेमस फॉर इट्स थाउजंड्स ऑफ लाइमस्टोन आयलंड्स दॅट राइज फ्रॉम द एमरल्ड वॉटर ऑफ द गल्फ ऑफ टोंकिन. व्हिएतनामी मध्ये हा लॉंगचा अर्थ डिसेंडिंग ड्रॅगन असा होतो. ही खाडी लाखो वर्षांच्या इरोजन तसेच टेक्टॉनिक ऍक्टिव्हिटीमुळे तयार झालेली आहे, ज्यामुळे एक युनिक आणि डायव्हर्स असे लँडस्केप तयार झाले. हा लॉंग बे हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ देखील आहे, जे त्याच्या जिओलॉजिकल तसेच जिओमॉर्फोलॉजिकल व्हॅल्यूजसाठी ओळखले जाते. इट इज ऑल्सो वन ऑफ द न्यू 7 वंडर्स ऑफ नेचर वोटेड बाय मिलियन्स ऑफ पीपल अराउंड द वर्ल्ड. हा लॉंग बे हे एक स्टनिंग असे नॅचरल वंडर आहे जे 43,400 hectares इतका विस्तृत परिसर व्यापते आणि ज्यात 1,600 पेक्षा जास्त आयलंड्स आणि आयलेट्सचा समावेश आहे, ज्यापैकी बहुतेक आयलंड्स हे निर्जन आहेत.
This bay features a spectacular seascape of limestone pillars, arches, caves and beaches, which are the result of millions of years of geological and climatic processes. Here, visitors can sail through the emerald waters of Ha Long Bay, dotted with limestone islands rising dramatically from the sea and cloaked in lush rainforests. Grand Canyon. ग्रँड कॅनियन हे साऊथ वेस्टर्न युनायटेड स्टेट्स मधील अरिझोना राज्यात स्थित आहे. हा ग्रँड कॅनियन नॅशनल पार्कचा एक भाग आहे, जे 1902 स्क्वेअर माइल्स इतका विस्तृत परिसर व्यापते. इट इज अ स्पेक्टॅक्युलर जॉर्ज कार्व्ड बाय कोलोराडो रिव्हर ओव्हर मिलियन्स ऑफ इयर्स. ग्रँड कॅनियन हा जगातील सर्वात लांब तसेच सर्वात खोल कॅनियन म्हणून प्रसिद्ध आहे. हे कॅनियन 446 किलोमीटर लांब, 29 किलोमीटर रुंद आणि 1.5 किलोमीटर पेक्षा जास्त खोल आहे. द कॅनियन रिव्हील्स द लेअर ऑफ रॉक्स विच डेट्स बॅक टू मिलियन ऑफ इयर्स अगो अँड शोकेसेस द जिओलॉजिकल हिस्ट्री ऑफ द रिजन. ग्रँड कॅनियन नॅशनल पार्क हे जगातील मोस्ट आयकॉनिक नॅचरल वंडर्स पैकी एक आहे. कोलोराडो नदीच्या काठावर लाखो वर्षांपासून कोरलेले ग्रँड कॅनियन ही एक ब्रेथ टेकिंग अशी साईट आहे. Here, visitors can stand on the edge of the Grand Canyon, where layers of red rocks tell the story of geologic time, carved by the relentless flow of Colorado River. मिलफोर्ड साऊंड हे फियर्ड लँड न्यूझीलंड मध्ये स्थित एक ब्रेथ टेकिंग असे नॅचरल वंडर आहे. विजिटर्स आणि स्थानिक लोक याला अनेकदा जगातील आठवे आश्चर्य म्हणतात. मिलफोर्ड साऊंड हा प्रत्यक्षात एक ध्वनी नसून एक फियर्ड आहे. मिलफोर्ड साऊंड हे मेनली येथील मॅजेस्टिक पीक्स, शिअर क्लिफ्स, क्रिस्टल क्लिअर वॉटर आणि कॅस्केडिंग वॉटरफॉल्स साठी जगभरात विशेष प्रसिद्ध आहे. मिलफोर्ड साऊंडला माओरी मध्ये पिओ पिओ ताही असेही म्हणतात. मिलफोर्ड साऊंड हे फियर्डलँड नॅशनल पार्कचा एक भाग आहे, जे ते वाही पोनामू वर्ल्ड हेरिटेज एरिया बनवणाऱ्या 4 नॅशनल पार्क पैकी एक आहे. दिस एरिया कवर्स 10% ऑफ न्यूझीलंड लँड एरिया अँड कंटेन्स सम ऑफ दी ओल्डेस्ट रॉक्स, प्लांट्स अँड अॅनिमल्स इन दी वर्ल्ड. या फियर्ड मध्ये समुद्राच्या पाण्याच्या वर एक युनिक अशी फ्रेश वॉटर लेअर बघायला मिळते, ज्यामुळे एक मिरर सारखा इफेक्ट तयार होतो आणि येथील समुद्री जीवांचे भक्षकांपासून संरक्षण होते. मिलफोर्ड साऊंड हे न्यूझीलंड मधील एकमेव असे फियर्ड आहे जे रस्त्याने ऍक्सेसिबल आहे. हा रस्ता होमर टनल मधून जातो, जो 1.2 किलोमीटर्स लांब आहे आणि ज्याला पूर्ण होण्यास जवळपास 20 वर्षे लागली. मिलफोर्ड साऊंड इज अ प्लेस दॅट यू हॅव टू सी टू बिलीव्ह. इट इज अ प्लेस दॅट विल इन्स्पायर यू विथ इट्स नॅचरल ब्युटी अँड चार्म. अमेझॉन रेनफॉरेस्ट. अमेझॉन रेनफॉरेस्ट हे जगातील सर्वात मोठे ट्रॉपिकल रेनफॉरेस्ट आहे, जे साऊथ अमेरिकेतील 9 देशांमध्ये पसरले असून 5.5 मिलियन स्क्वेअर किलोमीटर इतके विस्तृत क्षेत्र व्यापते. हे वनस्पती आणि प्राण्यांच्या समृद्ध बायोडायव्हर्सिटीचे घर आहे. अमेझॉन रेनफॉरेस्ट ही एक वास्ट आणि डायव्हर्स अशी इकोसिस्टम आहे, जी साऊथ अमेरिकेतील अमेझॉन बेसिनचा बहुतांश भाग व्यापते.
It covers much of the northwestern Brazil and extends into Colombia, Peru and other South American countries. हे नाव अमेझॉन नदीच्या नावावरून ठेवण्यात आले आहे, जी नाईल नदीनंतर जगातली दुसरी सर्वात लांब नदी म्हणून ओळखली जाते. And has the largest volume by water than any other river. अमेझॉन रेनफॉरेस्टला अमेझॉन जंगल किंवा अमेझोनिया असेही म्हणतात. अमेझॉन रेनफॉरेस्ट 56 मिलियन वर्ष ते 40 मिलियन वर्षांपूर्वी तयार होण्याची शक्यता वर्तवली जाते. The Amazon rainforest produces more than 20% of the world's oxygen, which is why it is many times referred to as lungs of the earth. Amazon rainforest हे पृथ्वीवरील most biodiverse ecosystems पैकी एक आहे आणि ते अंदाजे 10 मिलियन प्रजातींचे निवासस्थान देखील आहे. अमेझॉन रेनफॉरेस्ट हे पृथ्वीवरील सर्वात आश्चर्यकारक ठिकाणांपैकी एक आहे, जिथे तुम्ही निसर्गाचे सौंदर्य आणि विविधता युनिक पद्धतीने अनुभवू शकता. हियर विजिटर्स कॅन ट्रेक थ्रू द हार्ट ऑफ अमेझॉन, द वर्ल्ड्स लार्जेस्ट रेनफॉरेस्ट अँड द अँसेस्ट्रल होम टू अन इनक्रेडिबल अरे ऑफ वाईल्ड लाईफ. सेरेंगेटी मायग्रेशन हे एक असे नॅचरल वंडर आहे, जे पृथ्वीवरील जीवनाचे सौंदर्य आणि डायव्हर्सिटी दर्शवते. इट इज द लार्जेस्ट लँड ॲनिमल मायग्रेशन इन द वर्ल्ड, ज्यामध्ये 10 लाखाहून अधिक वाईल्ड बीस्ट आणि सुमारे 2 लाखाहून अधिक झीब्रा प्रत्येक ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये कमी पावसासाठी तांझानियाच्या उत्तरेकडील टेकड्यांपासून दक्षिणेकडील मैदानी प्रदेशात दक्षिणेकडे जातात. नंतर एप्रिल, मे आणि जून मध्ये दीर्घ पावसानंतर पश्चिम आणि उत्तरेकडे फिरतात. This migration is a breathtaking spectacle and is considered as one of the greatest wildlife shows on the earth. Serengeti migration हे Serengeti ecosystemचा एक महत्त्वाचा भाग आहे, कारण ते गवताळ प्रदेशांना रेज्युव्हनेट करण्यास मदत करते. The Serengeti ecosystem covers over 12,000 square miles of Tanzania and Kenya and includes the Serengeti National Park, Gorongoro Conservation Area and Masai Mara Reserve. Serengeti migration हा एक लिनियर प्रवास नाही, तर पाऊस आणि वनस्पतींच्या सीझनल पॅटर्न्सला फॉलो करणारा एक सर्क्युलर असा प्रवास आहे. The Serengeti ecosystem has different regions with different rainfall patterns and vegetation types. So, the wild beast and other herbivores have to move around to find the best conditions for their survival. Serengeti migration sa asa kahi fixed duration nahi. तरीही एका रफ एस्टिमेट नुसार या मायग्रेशनचे संपूर्ण चक्र पूर्ण होण्यास सुमारे 1 वर्षाचा कालावधी लागतो, ज्याची सुरुवात सदर्न सेरेंगेटी मध्ये होते आणि शेवट सुद्धा सदर्न सेरेंगेटी मध्येच होतो. इट इज अ युनिक अपॉर्च्युनिटी टू सी नेचर ऍट इट्स बेस्ट. The Serengeti migration is truly one of the greatest wildlife show on this earth. आजच्या या व्हिडिओमधून आपल्या प्लॅनेटवरील नॅचरल वंडर्स बद्दल नवीन काहीतरी इन्फॉर्मेशन नक्की मिळाली असेल. यातील प्रत्येक नैसर्गिक चमत्कार हा एक
अद्वितीय देखावा देतात. तसेच यातील प्रत्येक नॅचरल वंडर हे आपल्या ग्रहाच्या इनक्रेडिबल डायव्हर्सिटी तसेच सौंदर्याचा पुरावा आहे. दीज नॅचरल वंडर्स ईच युनिक अँड अ इन्स्पायरिंग रिमाइंड्स अस अबाउट द एक्स्ट्राऑर्डिनरी ब्युटी ऑफ अवर प्लॅनेट अर्थ. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जागेबद्दल अमेझिंग इन्फॉर्मेशन घेऊन लवकरच. तोपर्यंत कीप स्माइलिंग, टेक केअर अँड बाय.